9 ऑगस्ट 2019 रोजी सुरू झालेले कर्तव्य साधना हे डिजिटल पोर्टल आता 1 वर्षाचे झाले आहे. या पोर्टलवर रोज 1 लेख किंवा ऑडिओ व्हिडिओ प्रसिद्ध केला जातो. त्यात आठवड्यातून 1 इंग्लिश लेख आला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील हा ऐवज असतो. कर्तव्य साधना हे साधना साप्ताहिकाचे भावंड आहे. साधनाप्रमाणेच कर्तव्याची भूमिकाही भारतीय संविधानाला सुसंगत अशीच राहिली आहे. साधनाप्रमाणेच कर्तव्यावरील लेखही विश्लेषणात्मक असतात, मात्र तुलनेने कर्तव्यावरील लेख अधिक ताज्या विषयांवर असतात. अर्थातच साधनेतील लेख कर्तव्यावर नसतात आणि कर्तव्यावरील साधनात नसतात. तरीही ही दोन भावंड परस्परांना पूरक आहेत. कर्तव्य हे डिजिटल क्षेत्रातील महत्त्वाचे माध्यम ठरावे यासाठी अनेक घटकांचा सहभाग राहिला आहे. त्यात IPS मीडिया फाउंडेशनचे आर्थिक सहाय्य, MKCLचे तांत्रिक सहाय्य आणि इवॉनिक्सची सॉफ्टवेअर प्रणाली यांचा वाटा विशेष महत्त्वाचा आहे. कर्तव्यासाठी 5 तरुणांची नवी टीम उभारण्यात आली. अनेक हितचिंतकांची साथ मिळाली. पायाभरणी भक्कम व्हावी यासाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आणि मनुष्यबळ कुशल व्हावे यासाठी काही मान्यवरांशी संवाद, चर्चा, व्याख्याने, कार्यशाळा असे बरेच काही घडवून आणण्यात आले. त्यात शुद्धलेखन कार्यशाळेपासून अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा इथपर्यंत आणि फोटोग्राफी कशी करावी इथपासून सोशल मीडियाचा वापर कसा करावा इथपर्यंतचे विषय अंतर्भूत होते. गांधी हत्येनंतर साने गुरुजींनी 21 दिवसांचे उपोषण केले. त्याच काळात कर्तव्य हे सायन दैनिक सुरू केले होते, मात्र 4 महिन्यांनंतर ते बंद करावे लागले होते. त्यानंतर गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले होते. 70 वर्षांनंतर कर्तव्य पुन्हा जन्माला आले आणि आज त्याचा 1 वाढदिवस आहे. साधनाच्या बरोबरच कर्तव्यही दीर्घकाळ चालत राहो यासाठी लेखक, वाचक, हितचिंतक यांचे सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. कर्तव्य वाचण्यासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही, मात्र लहान वा मोठ्या देणग्या आणि जाहिराती यांचे स्वागत आहे. मागील वर्षभरात कर्तव्याला किमान 1 भेट दिली अशा लोकांची संख्या 80,000 झाली आहे. आगामी वर्षभरात इंग्लिश लेख व ऑडिओ व्हिडिओ यांचे प्रमाण वाढलेले असेल. याशिवाय दर्जात वाढ होईल, प्रसिद्धीत सातत्य राहील, विषयात विविधता येईल, आशय अधिक काटेकोर होत जाईल. कर्तव्याची लिंक रोज आपणाला व्हॉट्सअपद्वारे किंवा मेलद्वारे यावी असे वाटत असेल तर 7058286750 या नंबरवर SMS करा किंवा कर्तव्य साधना @gmail.com वर संपर्क साधा.